मराठीवरील मालिका देवमाणूसमध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत संजूने आता मंजुळाला डॉक्टर विषयी सगळं काही खरं सांगितलंय व डॉक्टरने कशा प्रकारे स्वतःचा अपघात करून घेतला हेही आता संजूने मंजुळाला सांगितलंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं मंजुळाच्या नवऱ्याने म्हणजे सबरने मंजुळावर आणि डॉक्टरवर संशय घेतला होता व त्याने मंजुळाला घराबाहेर जायला देखील सांगितलं होतं. तेव्हा चुकून मंजुळाच्या हाताला जखम होते आणि हेच डॉक्टर पाहतो. तेव्हा डॉक्टर आपला खरा मित्र असल्याने मंजुळा देखील डॉक्टरला सगळं काही खरं सांगते. पण डॉक्टर आता याच गोष्टीचा फायदा घेतोय व आपण जाऊन अमरशी बोलू असं तो म्हणतो. तेव्हा डॉक्टर आता अमरला जाब विचारायला गेलाय पण या गोष्टीचा अमरला मात्र आणखीनच राग आलाय व डॉक्टर आपल्याला अशा प्रकारे जाब कसा विचारू शकतो असं अमर म्हणतोय. त्यामुळेच अमरचा आता डॉक्टर आणि मंजुळावरील संशय आणखीनच बळावलाय. त्यानंतर मंजुळा अमरला समजावण्याचा प्रयत्न करते व असं काही एक नसल्याचं सांगते व तो कोण आपण तुमच्याच काळजीपोटी केला होता असं ती म्हणते. तेव्हा आता अमरने डॉक्टरला सॉरी म्हणायला सांगितलंय. तर तिकडे आता संजूने मंजुळाला डॉक्टर विषयी सगळं काही खरं सांगितलं व डॉक्टरने स्वतःच अपघात करून घेतल्याचंही त्याने सांगितलंय व आपण समोरून येणाऱ्या ट्रक चालकाशी बोललो असल्याचं संजू म्हणतो. व तेव्हा अपघात होण्यासारखी अजिबात परिस्थिती नसल्याने अपघात झालाच कसा असा प्रश्न संजू विचारतोय. तर डॉक्टरने हे सगळं कशासाठी केलंय हेही आता आपल्या लक्षात आलंय असं संजू म्हणतो. व डॉक्टरने स्वतःहून अपघात करून तुझी जमीन अपशकुनी असल्याचं लोकांमध्ये पसरवण्यासाठीच हे सगळं केल्याचं संजू म्हणतो. तेव्हा मंजुळा हे सगळं जाऊन डॉक्टरला म्हणते व तुम्ही हे मुद्दामून केलं का असंही विचारते. तेव्हा आता डॉक्टर यावर नक्की काय उत्तर देणार की नेहमीप्रमाणेच खुटारडेपणा करणार हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.